नाशिक श्री सप्तशृंगी देवीच्या घाटात धुक्याचा अंदाज न आल्याने बस कोसळून त्यात सुमारे 35 प्रवासी जखमी झालेले आहेत. एक महिलेचा मृत्यू झाल्याचाही प्राथमिक अंदाज आहे. सप्तशृंगी गडावर खामगाव डेपोची मुक्कामी गाडी श्री सप्तशृंगी गडावरून कळवणकडे जात असताना हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी वणी येथे रुग्णालयात दाखल केले असून पालकमंत्री घटनास्थळी दाखल झाले असून पावसामुळे झाडी आणि दलदलीचे वातावरण असल्यास मदत कार्यास अडथळा होत असून घटनास्थळी पोलीस फौज फाट्यासह मदत कार्य सुरू आहे. यंसनसाठी प्रतिनिधी किरण आहिरे सह रोहन दानी नांदुरी.